बदल, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि इतर मागासवर्गीय आरक्षणाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला नुकतीच विचारणा केली होती त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्राद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळानं तेवीस जूनला एक निवेदन दिलं होतं त्याबाबत राज्यपालांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना विचारणा केली होती कोविड एकोणीसमधला डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरियंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवरती राज्याच्या टास्क मधल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेली चिंता आणि केंद्र सरकारनं दिलेला सावधगिरीचा इशारा यावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला त्यानुसार पावसाळी अधिवेशनाचा कालावधी पाच आणि सहा जुलै असं निश्चित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे कोविडच्या पार्श्वभूमीवरती राज्यात जास्त काळ अधिवेशन घातायणं शक्य नाही त्यामुळे राज्यात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अध्यक्षपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे या निवडणुकीअभावी कोणत्याही संवैधानिक तरतुदीचा भंग झालेला नाही किंवा घटनात्मक अडचणही निर्माण झालेली नाही असंही पत्रात नमूद क्लि आहे ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी सरकारचीही इच्छा आहे तसा प्रयत्नही सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सदस्यांचं आरोग्य आणि उपस्थिती याबाबत संपूर्ण खात्री झाल्यानंतर विधिमंडळाच्या सर्व नियमांची पूर्तता करून विधानसभा अध्यक्षांची योग्य निवड केली जाईल असंही या पत्रात नमूद आहे राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि सत्तावीस पंचायत समित्यांमधल्या नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गातल्या निवडून आलेल्या उमेदवारांची फेरनिवडणूक करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला मात्र या निवडणुका घेतल्यास कोरोना विषाणूचा सा संसर्ग वाढून प्रशासकीय यंत्रणेवरती कमालीचा ताण येऊ शकतो हे लक्षात घेऊन निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा अशी विनंती राज्य सरकारनं आयोगाला केली आहे इतर मागास प्रवर्गाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी मागासपणा निश्चित करण्याकरता जनगणनेमधला इम्पिरिकल डेटा आवश्यक आहे हा डेटा केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे तो मिळवून देण्यासाठी राज्यपालांनी आपल्या स्तरावरती केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे